हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्याचं शासनानं ठरवलंय. या उपक्रमांतर्गत देशातील प्रत्येक घरावर दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या अस्मितेचं प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. मात्र आता हा तिरंगा फडकवित असताना या तिरंग्याचा कुठेही अवमान होऊ नये. राष्ट्रध्वज कसा लावावा, कधी आणि कसा उतरवावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून समजून घेऊया. आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या अथवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेलाच वापरावा. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. तिरंग्याचा आकार हा 3:2 या प्रमाणात राहील अशी असावी. राष्ट्रीय ध्वज फडकवताना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवावा. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणेच फडकवावा. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा, त्याला इतरत्र लावू नये. राष्ट्रध्वज लावताना इतर सजावटी वस्तू लावू नये. केवळ फडकवण्याआधी त्यात फुलं किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही. राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह लिहू नये. तसंच ध्वजस्तंभाच्या वर अथवा आजूबाजूला काहीही लावू नये. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसंच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कुठल्याही पद्धतीनं फाटणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच ध्वज उतरवताना पूर्ण सावधतेनं आणि सन्मानानं हळूहळू उतरवावा. राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान, आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल असं कृत्य करू नका. चला देशाच्या अस्मितेचा गौरव करूया. प्रत्येक घरी झेंडा फडकवूया.